elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. कुंभार समाजातील लोकांची जीवनमान उंचावण्याकरता खादी ग्राम उद्योग विभागामार्फत यंत्राच्या सहाय्याने मडकी कसे तयार करावी याचे देण्यात आले प्रशिक्षण. कुंभार समाजातील लोकांचे पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आले असून त्यांना चालना मिळावी व कुंभार लोकांना रोजगाराच्या संधी कशा देता येतील याकरिता भंडारा जिल्ह्याच्या मुंडी गावात देण्यात आले खादी ग्राम उद्योग विभागाअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा. या कार्यशाळेच्या माध्यमातून मडकी तयार करणाऱ्या मशीन सुद्धा वाटप केले आहे. त्या मातीतून आपण कौशल्य पणासाला कृती तुमच्यासमोर तयार होत आहे आणि सुबक अशा जास्तीत जास्त त्याला सुबक कसं करता येईल ते बघा तुमच्यासमोर आहे. आणि त्या गंगामध्ये आपण चालून जातो थोडंसं आडवं तिडवं झालं चालून जाय पण आपल्याला जेव्हा जास्त सुबक कसं करता येईल जास्तीत जास्त त्याला एकदम अपटुडेट कसं करता येईल जास्तीत जास्त आकर्षक कसं होईल ते. सध्याच्या घडीला मडकी बनविणाऱ्या कुंभारावर उपासमारीची वेळ आली असून कुंभार हा आपला पारंपरिक व्यवसाय बंद करत इतर व्यवसायाकडे वळला आहे. तर मडकी तयार करूनही लोक चिनी मातीपासून तयार असलेल्या वस्तूंची खरेदी करत असून कुंभाराने मातीपासून तयार केलेल्या वस्तूला बाजारात भाव मिळत नाही. उलट त्याला तयार करण्याकरता जो पैसा व वेळ लागतो त्याचासुद्धा त्याला दाम मिळत नाही. करिता कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसाय मूळकडीस आला आहे. आता खादी ग्राम उद्योगाच्या माध्यमातून सरकारने स्किल डेव्हलपमेंटचे काम सुरू केले असून या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांना नवीन यंत्राच्या सहाय्याने हस्तकला वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तर या यंत्रणामुळे कमी वेळात जास्त काम होत असून प्रत्येक गावी 10 लोकांचा समूह तयार करून या मशीन त्यांना देण्यात आल्या आहेत. उद्योग आहे कुंभारी उद्योग आहे त्याला खादी तथा ग्रामोद्योग आयोगाद्वारे मिनिस्ट्री ऑफ MSME अंतर्गत आम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे. या अनुषंगाने खादी ग्रामोद्योग आयोग जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण इंडियामध्ये कार्य करत असतात आणि यामध्ये पॉटर्सव्हिलचे जेवढे काही कारीगर आहेत त्यांना एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून आम्ही राबवत आहोत. हा प्रोग्राम आम्ही आपल्या विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये घेतला त्या ठिकाणी पण 100 लोकांना आम्ही व्हील वाटप केले आहेत. त्यामध्ये ब्लेंजर मशीन आणि त्यामध्ये पग मिलसुद्धा आम्ही दिलेले आहे. त्याचप्रमाणे नागपूरलासुद्धा आम्ही एक प्रोग्राम घेतला होता त्यामध्ये हस्तशिल्पी बहुद्देशीय संस्थाद्वारा खादी ग्रामोद्योगच्या अंतर्गत त्यांनी कार्य केलेलं आहे. तिथे 40 लोकांना आम्ही व्हील वाटप केलेले आहे अलग अलग खेड्यातील 10-10 ग्रुप पाडून. या 10-10 ग्रुपमध्ये बरेचसे ग्रामीण लोक आहेत ज्यांच्या हाताला काम मिळावं त्यांचं जे मातीचं काम आहे ते मोडकीच चाललेलं आहे त्याला आपण कसं वर आणता येईल ह्या मशीनद्वारे त्यांना काम कसं करता येईल हा आमचा एक खादी ग्रामोद्योग आयोगाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय संस्कृती व कलेचा वारसा जपणारा हा खेड्यापाड्यात राहणारा कुंभार समाज तो खूप कालावधीपासून हे मातीवर उपजीविका करणार आहे. जुन्या साहित्यांना आजपर्यंत भांडी उपलब्ध करून राहिलेलं आहे आणि भांडी तयार करतो आहे, परंतु त्यांना नवीन यंत्रसाहित्य काही मार्केटमध्ये आलेलं आहे का, नवीन साहित्य आपल्यासाठी आलेलं आहे का हे त्याला माहिती नाही आहे. आणि त्याची माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग आयोगानं करून दिलेली आहे. हे खूप मोठी उपलब्धी आहे. आणि उद्या या खादी ग्रामोद्योग आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 10 दिवसांमध्ये जे प्रशिक्षकांनी यांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्या माध्यमातून एक नवीन कलाकृती गुणवत्तापूर्ण व आकर्षक कलाकृतीचं निर्माण या माध्यमातून हा खेड्यापाड्यात राहणारा कुंभार समाज करणार आहे. आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण कलाकृतीच्या माध्यमातून त्याचं जे जीवनमान जी गुप्त होत चाललेली आणि लुप्त होत चाललेली ही ग्रामीण कला आहे ती नव्या रूपानं आणि नव्या प्रसंगानं ह्या समाजामध्ये रुजू होईल आणि या कारागिरांचं जीवनमानही उंचावेल, त्यांना मान प्रतिष्ठाही समाजामध्ये मिळेल असा मला विश्वास आहे. तर मातीचे मिश्रण तयार करण्याकरिता वेळ लागत होता, मात्र आता या नवीन मशीनमुळे मातीचे मिश्रण व मडके तयार करण्याकरिता वेळ लागणार नसून सरकारच्या नवीन उपक्रमामुळे कमी वेळात मातीपासून मडके तयार करता येतील व मडकींना खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून बाजारपेठही उपलब्ध करून देण्यात येत असून आज कुंभार समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. किंवा निघालेला एखादं शिल्प म्हणा किंवा एखादं कलाकृती म्हणा कसं येईल, त्या भाजण्याच्या मागे ते माती कशी राहील, त्या किती मातीचं मिश्रण राहील आणि ते मातीचं मिश्रण भट्टीमधून सुद्धा किती पातळ पाहिजे या सगळ्याचं कौशल्य कसं पणाला लावून कसं तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल याचा आटोकाट प्रयत्न बोरसरे बंधू यांनी तुमच्यासोबत राहून 10 दिवस अथक प्रयत्न करून तुम्हाला हे काम शिकवलं. आपण या कार्यक्रमाकरता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हा जे प्रशिक्षण आयोजित इथे केलेलं आहे या आयोजनामागे कारागिरांना त्यांच्यातले कलागुण कसे वाढवता येईल वृद्धिंगत करण्यात येईल आणि ती कला वृद्धिंगत करण्यात येऊन त्याला कसं सुपक करता येईल आणि जास्तीत जास्त सुपक करून जास्तीत जास्त त्यात कौशल्य ओतून ते कारागीर त्यांच्यातलं कॉन्फिडन्स कसं जे होईल आत्मविश्वास कसा निर्माण होईल की आम्ही केलेलं जे काम आहे ते अथक प्रयत्न करून गेल्या 15 वर्षापासून ते या कामामध्ये बिझी होते आणि कसा खेड्यातील कामगार खेड्यातील कारागीर कसा वंचित आहे त्यांना आपल्या आणि तो उद्देश सार्थक करण्याकरता अथक प्रयत्न करणारे हस्तशिल्पीचे अध्यक्ष माननीय पाटील घरातून बाहेर पाय टाकल्याबरोबर जो खर्च चालू होतो जे काबाळ कष्ट चालू होतात जे अथक प्रयत्न चालू होतात काय त्याच्यात अडचणी येतात तर असंख्य त्याच्यात अडचणी येतात आणि असं हे होतं कधी कधी की साधारण कामगार तयार करतो आणि महत्वाचा भाग म्हणजे जे आम्ही पुरातन जे काळचे होतं की बा मातीचे भांडे घडणे पण या ठिकाणी आम्हाला नवीन नवीन साहित्य शिकवण्यात भेटलं जसं बॉटल झालं ग्लास झालं तावे झाले म्हणजे ज्या वस्तू शहराला खूप मागणी आहेत आणि ग्रामीण भागात ते नाही आहेत अशा साऱ्याच वस्तू आम्ही इथं शिकलं जेणे त्यामुळं आम्हाला नवीन शिकणंही झालं आणि ती मार्केटला जास्त मागणी असल्यामुळे आम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं आमचं जीवनमान चांगल्या पद्धतीचं होणार आहे. एवढं जे आम्हाला शिक्षण भेटलं ते आम्हाला खादीग्राम उद्योग आणि हस्तशिल्पी बौद्धिक संस्था नागपूर यांच्या योजनेमुळं आमच्यासारख्या या गोरगरीब कारागिरीचं खूप मोठं जीवनमान चांगलं झालं त्यांच्या मी आभार त्यांच्यामुळे आम्हाला खूप मोठा रोजगार मिळाला आहे आणि ते असं नेहमी
नेहमी जे आमचं जीवन यापन करण्याची जी क्षमता होती त्याच्यामध्ये आता नवीन सुधार होणार आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.